दि ग्रेट् हेप्पीनेस मनोपुब्बमा धम्मा मनोसेटा मनोमया मनसाचे पदुष्ठेन भासते वा करोति वा ततो नङ्गदुःखमन्वेति वहतो पदम् संपूर्ण विश्वाला ज्यांनी सुख शांती मानवता तथा दुःखमुक्तीचा आर्य संदेश दिला असे ते दुःखमुक्तीचे मार्गदाता दुःखमुक्त महामानव महान कारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध तथागतांनी आपल्या शुद्ध प्रज्ञेतून निर्मिलेला सद्धम्म आणि त्याच सद्धम्माचा गेली अडीच हजार वर्षांपासून सातत्याने अहोरात्र प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ या महान आणि सर्वश्रेष्ठ अशा त्रिरत्नांना प्रथमतः त्रिवार अभिवादन करतो ज्यांच्या महान आणि असीम त्याग प्रभावामुळे आपल्याला जो हा अनमोलसा बुद्ध धम्म लाभला आणि ज्यांच्यामुळे आपल्याला हे एवढे मोठे वैभव प्राप्त झाले असे महान युग प्रवर्तक भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाच्या महान अशा धम्मक्रांतीमध्ये संपूर्ण जीवनाला समर्पित राहून आज या मंगलमय दिनी भुसावळ शहरातील श्रद्धावान निकम परिवार या निकम परिवारामध्ये आयुष्यमती धम्म उपासिका कांचनताई अश्वजित निकम यांचा गर्भमंगल धम्मसंस्काराच्या निमित्त या ठिकाणी आपणास धम्मदेसना देऊन उपकृत करण्यासाठी उपस्थित असलेले ज्यांनी आताच आपणास सुंदर अशा धम्मदेसना दिल्या असे प्युरिटी ऑफ माइंड या यूट्यूब चॅनलचे संचालक पूजनीय भिक्खू धम्मबोधीजी थेरो तद्वतच सर्च रिसर्च या यूट्यूब चॅनलचे संचालक पूजनीय भिक्खू यन धम्मानंदजी थेरो संपूर्ण निकम परिवार उपस्थित महिला मंडळ आणि आपण सर्व श्रद्धावान उपासक उपासिका बालक तथा बालिकांनो तद्वतच दी ग्रेट हॅपीनेस या आपल्या यूट्यूब चॅनलचे सर्वच दर्शक सर्वप्रथम तुम्हा सर्वांच्या प्रती मंगलमैत्री सद्भावना व्यक्त करतो आणि आपणा सर्वांच्या दुःखमुक्तीकरिता सव्वीस वर्षांपूर्वी तथागत भगवान बुद्धांद्वारा शिकविलेल्या धम्मोपदेशास प्रारंभ करतो आपण सर्वांनी शांत एकाग्र आणि श्रद्धायुक्त चित्ताद्वारे या अनमोल बुद्धवाणीला आपल्या हितसुखाकरिता श्रवण करावे ग्रहण करावे बऱ्याच वेळापासून आपण इथे बसलेले आहात पूजनीय दोन्ही भंतीजींनी आपणास धम्मदेसना सुंदर अशा दिलेल्या आहेत कांचनताई पुण्यवान आहे आणि आश्वजिताच्या नावातच आश्वजित आहे निश्चितच तो भगवंताचा पहिल्या पाच शिष्यांपैकीही एक आहे त्याला जे नामाभिधान प्राप्त केलं आहे त्याच्या मातापित्यांनी त्याचे माता पिता अत्यंत श्रद्धावान आहेत निकम साहेब निकम ताई आणि त्यामुळेच अश्वजितला अश्वजित नाव दिलं आहे आणि कांचनबाई अश्वजित या दोघा उभयंतांच्या माध्यमातून निकम परिवारामध्ये येणाऱ्या बाळाचं वेलकम करण्यासाठी त्याला शुभेच्छा देण्यासाठी त्याचं अभिनंदन कौतुक आणि त्याच्याप्रती विशेष मंगलमैत्री व्यक्त करण्यासाठी पूज भिक्खू संघास इथे स सन्मानपूर्वक निमंत्रित करून भोजन आदि दान देऊन त्यांच्याकडून मंगलमैत्री गर्भमंगलाच्या निमित्ताने आपण श्रवण केली आहे आणि ही धम्मदेसनासुद्धा श्रवण करीत आहात सर्वप्रथम आपल्या परिवारामध्ये येणाऱ्या बाळाचं अभिनंदन म्हणून कांचन आणि आश्वजित तथा निकमताई निकम प निकम साहेब आणि संपूर्ण परिवाराचं अभिनंदन म्हणून आपण सर्वांनी सर्वप्रथम त्यांच्याप्रति साधुकाराद्वारे मंगलमैत्री व्यक्त करावे बघा मानवी जीवनामध्ये भगवान बुद्धांनी सांगितलं की गृहस्थी जीवन जगत असताना इथे प्रत्येक गृहस्थ व्यक्तीला स्त्री असो की पुरुष एक त्यांची इच्छा असते अशा पाच सहा इच्छा असतात जीवनामध्ये प्रत्येक व्यक्तीच्या तर त्यापैकी एक इच्छा असते म्हणाले भगवान ती म्हणजे संततीप्राप्तीची नाही का सारी दुनिया जरी आपल्या सगळं धन दौलत जरी आपल्या पायावरती लोळण घेत असेल आणि जर एखाद्या परिवारामध्ये बाळ नसेल तर तो परिवार दुःखी असतो नाही का आणि त्यामुळे भगवान म्हणाले हा एक आनंद असतो गृहस्थांच्यासाठी भगवंत म्हणाले हकीकतमध्ये जरी ते आध्यात्मिकदृष्ट्या पाहिलं तर भगवंताने सांगितलं आहे की जातीपी जर दुःखा जरा पी दुःखा व्याधी पी दुःखा ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या कारण भगवंत म्हणाले की बाळ जन्माला आलं की पहिली घटना घडते ती म्हणजे रडण्याची कालच भंतुजीने व्हिडिओ दाखवला मला भंतेजी म्हणे बाळ रडत नाही आहे जन्माला आल्यावर तर त्याला फटके देत आहेत डॉक्टर असं होते का काय माहीत नाही आता प्रत्यक्ष आपण पाहिलं नाही म्हणजे त्याला चिमटी घेतात म्हणजे काय काय, काय करतात आणि ते रडलं पाहिजे म्हणजे रडलं तर व्यवस्थित आहे त्याची तब्येत वगैरे नाही का नाही रडलं तर आजी परेशान आजोबा परेशान सारे घरदार परेशान आणि डॉक्टरही परेशान मग काचात ठेवा हे करा ते करा काय काय करा ह्या सगळ्या गोष्टी होत असतात पण भगवान बुद्ध म्हणाले तो एक आनंद आहे गृहस्थ लोकांच्यासाठी म्हणून तर वजनाच्या भारोभार बापा कोणी पेढे वाटते तर कोणी साखर वाटते पोरगा झाला तर आणि साखर आहे आणि पोरगी झाल्यावर जिलेबी आहे आता याचा शोधच कोणी लावला त्याचा त्याचा शोध आपण घेतोय की त्याचा शोध कोणी लावला की पोरगी झाल्यावर जिलेबीच वाटली पाहिजे नाही का आणि मुलगा झाल्यावर मिठाईच वाटली पाहिजे याचा कोणी शोध लावला असेल बरं हा जावई शोध आहे खरं पाहिलं तर म्हणजे भलतंच कोणीतरी लावला आहे हा शोध आणि त्यामुळे भगवंत तर म्हणाले की कधीही ज्या घरामध्ये एखादी गर्भवती अशी भगिनी असेल तर त्या घरातील लोकांनी त्यांच्या नातेवाईकांनी आणि कुणीही असा कधीच विचार करता कामा नये की मुलगाच असावा किंवा मुलगीच असावी बिलकुल असा कधी विचार करता कामा नये तुम्हाला ऐकायला वेगळं वाटत असेल हे पण त्याचं मी एक्सप्लेन या बऱ्याच प्रवचनांमध्ये केलं असेल ताईने तुम्ही प्रवचन ऐकलं असेल की त्याचा काय परिणाम होतो साईड इफेक्ट काय होतो की तुम्ही जर इच्छा ठीक आहे इच्छा असणे परंतु त्या इच्छेचे तरंग असतात आपल्या स्वभावाचे मनोअवस्थेचे तरंग असतात बघा तुम्ही काही काही घरात भांडण झगडा होत असेल समजा एखाद्या तर तिथे तुम्ही कधी आपण गेलो ना तर असं आपल्याला असं शांत वाटत नाही आपल्याला वाटते इथून निघून जाऊ काय आणि काही काही ठिकाणी बघा एकदम शांत जसं ध्यान साधना केंद्रावर आपण गेलं तर आपल्यालाही वाटते पाच मिनटं कधी ध्यान केलेलं नसेल तरी आपण आता थोडंसं पाच मिनटं बसावं का इथे वाटते का नाही तर स्वभावाचे तरंग असतात एनर्जी आहे या जगतामध्ये एनर्जी आहे दोन प्रकारची एनर्जी सांगितली भगवंताने एक निगेटिव्ह एनर्जी आहे आणि दुसरी पॉझिटिव्ह एनर्जी म्हणजे सकारात्मकता आणि नकारात्मकता आहे आणि सर्वत्र आहे ती जातीचा धर्माचा संप्रदायाचा काही संबंध नाही त्याच्यासाठी पुरुष स्त्री कोणी असो धर्मगुरू असो आपल्या स्वभावाचे दोन प्रकारचे तरंग तयार होत असतात सकारात्मक तरंग असतात आणि नकारात्मक तरंग असतात ही जी सात महिने पूजा करायला सांगितली तिसऱ्या महिन्यापासून नवव्या महिन्यापर्यंत तर आपल्या परिवारामध्ये येणाऱ्या बाळाला सकारात्मक ऊर्जा प्राप्त व्हावी तेव्हापासून की जेव्हा तिसऱ्या महिन्यामध्ये कम्प्लीट तिसरा महिना जेव्हा पूर्ण होत असतो ना तर त्याचं हृदय आणि मेंदू विकसित व्हायला सुरुवात होत असते गर्भमंगल झा जा, म्हणजे ज्या दिवशी गर्भधारणा झाली म्हणजे बाळ तयार झालं असं घडत नाही ज्या दिवशी गर्भधारणा झाली एखाद्या भगिनीला मातेला तर त्या दिवसापासून ते तीन महिन्यांपर्यंत फक्त मासा तो मासाचा गोळा असते आणि माणसाचा गोळा त्याला मानवी रूप येण्यास केव्हा प्रारंभ होते तिसरा महिना जेव्हा पूर्णत्वास जात येतो ना तर तेव्हा मानवी काय म्हणून मनुष्य म्हणून त्याची ती तेव्हा तयारी ते असते का तर तीन महिने कंप्लीट होत असतात तर तेव्हा ते एक तर ब्रेन म्हणजे मेंदू तयार व्हायला वि विकसित व्हायला सुरुवात होते आणि हृदय विकसित व्हायला सुरुवात होते आणि तेव्हापासून मग ते ठरते की स्त्री आहे की पुरुष आहे किंवा काय जे असेल ते तर म्हणून भगवंताने सांगितलं त्या तिसऱ्या महिन्यापासून नवव्या महिन्यापर्यंत आपल्या बाळाला सकारात्मक ऊर्जा प्राप्त व्हावी त्याच्या मातेला त्याच्या पित्याला आणि घरामध्ये परिवारामध्ये कुटुंबामध्ये सकारात्मक ऊर्जा संचारत राहावी कायमस्वरूपी आणि सकारात्मक ऊर्जाचा स्रोत सर्वोत्तम सर्वश्रेष्ठ जर कोणता असेल तर तो म्हणजे बुद्धाच्या वाणीच्याद्वारे प्राप्त होणारा कारण या जगतामध्ये आपण वंदनेमध्ये म्हणतो की नाही यंची रत्नांग लोके नाही का बुद्धासमान समान, समान संघासमान कोणतंही रत्न नाही आहे रत्न भरपूर आहेत या जगतामध्ये परंतु बुद्ध धम्म संघाप्रमाणे कोणतं रत्न नाही आहे आणि त्या तीन रत्नांच्याच प्रभावाने आजपर्यंत जगातील असंख्य लोक दुःखमुक्त झालेले आहेत बघा कितीतरी स्रोतापन्न कितीतरी सकृतागामी कितीतरी अनागामी आणि कितीतरी अर्हत झालेले आहेत कितीतरी भिक्कू झालेले आहेत कितीतरी भिक्कुणी झालेले आहेत किती आता तुम्ही आहात आपण आहोत भगवंत अडीच हजार वर्षांपूर्वी होऊन गेले का नाही पण आजही त्या भगवंताच्या गुणांचं त्यांच्या धम्माच्या संघाच्या गुणांचं आपण स्मरण करतो का नाही कशासाठी म्हणून तर त्या बुद्धामध्ये धम्मामध्ये संघामध्ये जे विशेष गुण आहेत जे की आपल्या स्वभावाशी रिलेटेड आहेत आणि महत्त्वाचे आहेत तर ते सद्गुण आपल्यामध्ये आपल्यामध्ये सुद्धा यावेत आपल्या परिवारात यावेत आणि बुद्धाला ज्या परमशांतीचा लाभ झाला अनुभव मिळाला त्या परमशांतीचा अनुभव आपल्यालाही मिळावा आपल्या परिवारालाही मिळावा हा शुद्ध हेतू असतो बघा म्हणून आपल्याकडे जी बुद्धपूजा परित्राण वगैरे घेतल्या जाते त्यात काही अंधश्रद्धा बुवाबाजी वगैरे कर्मकांड नाही आहे परंतु त्याचा अर्थ असा नाही की हात जोडल्यावर सर्व काही मिळेल हे पण लक्षात घ्या मी बोलत असतो कधी कधी हात जोडले म्हणजेच सर्व काही मिळेल असं नाही आहे मनाचा संबंध फार महत्वाचा आहे आपला स्वभाव कसा आहे नाहीतर कोणी किती हात जोडते बघा या आपल्या देशात हात जोडणारे लय लोक आहेत हात तर जोडतील असे कोणासमोर आणि मनात विचार करतील त्याला नाही पावलं पाहिजे मलाच पावलं पाहिजे आहेत का नाही असे लोक तर कोणत्या जाती धर्माचे असो बघा तुम्ही हात तर जोडलेत कोणाच्या समोर कशासाठी की माझं भलं झालं पाहिजे स बाजूच्यांचं नाही झालं पाहिजे म्हणते शेतकरी आहे एखादा किंवा घरवाले आहेत आजूबाजूला वेगवेगळ्या जाती धर्माचे आहेत तर एका घरातले लोक काय विचार करतील हात जोडताना कोणाला करतात करतात ॲक्च्युअलमध्ये काय म्हणतात की आमच्या घरादाराचं परिवाराचं फार भलं व्हावं आणि ते बाकीच्यांचं मात्र फार एकदम बर्बादीच व्हावं आता सांगा तुम्ही इथे संबंध फक्त हात जोडण्याचा आहे का मनाचा आणि मनाच्या प्रवृत्तीचा संबंध आहे आणि सर्व काही प्राप्त होते ते मनाच्या प्रवृत्तीनुसार स्वभावानुसारच प्राप्त होते म्हणून कोणाच्या घरामध्ये शांत वातावरण असते एकदम कोणाच्या घरामध्ये एकदम चांगलं वातावरण तर कुणाच्या घरामध्ये बिलकुल चांगलं वातावरण नाही आहे कुणाच्या एखाद्या घरातले लोक खूप चांगले असतात आणि काही काही घरातले लोक बिलकुल चांगले नसतात काही काही घरातले लोक बघा येणाऱ्या पाहुण्यांना नातेवाईकांना भनतेजी किंवा कोणी असो या चहा प्या जेवण करा येत राहा भेटत राहा बोलत एकदम त्याच्यामध्ये त्यांना आनंद असतो आणि काही काही लोकांना कोण नाही आलं पाहिजे <laughs> आपण जाऊ चहा पियाला दुसऱ्याकडे आपण पोहे खायला जाऊ दुसऱ्याकडे आपण जेवायच्या वेळेला बरोबर जाऊ आपल्याकडे कोणी नाही आलं पाहिजे म्हणजे काही काही लोकांना देण्यात आनंद आहे त्याचा तो त्यांचा तो स्वभाव आहे बघा त्या परिवारातील लोकांचा स्वभाव असतो देण्याचा नाही का मग ते आनंद देतील जेवण देतील चहा देतील बोलवतील परोपकार करतील बसा म्हणतील उठा म्हणतील हात फिरवतील कसं काय तब्येत म्हणतील विचारतील आणि काही काय आपले झाडासारखे असे कठोर किनाऱ्यावरच्या बिलकुल काहीच नाही मग काय झालं तुम्हाला झालं आम्हाला तर विचारलंच नाही तुम्हाला काय विचारावं अशा स्वभावाचे असतात बघा काही काही लोक जिंदगी जाते सगळी माथारपणापर्यंत काही काही लोक असे टाईटच आम्ही सांगतो ते बघा तुम्ही पाहिलं असेल नदी आहे मध्ये गवत असते की नाही ते गवत वागते पूर आल्यावर किनाऱ्यावरची झाडं असत आम्हाला काय देणं घेणं आम्हाला विचारलं माथारे व्हायला लोक आले हो आता सगळे आया आमच्या बाबांना आयाच आहे सगळे भाऊ बहीणच आहे पण स्वभाव बघा कसा असतो काही काहींचा स्वभाव असा असाच मला विचारलंच नाही मला बोललेत नाही मला मी का म्हणून अरे बापा न असं थोडी सांगितलं भगवंत म्हणाले जग तुमचं हो न हो तुम्ही जगाचे झाले पाहिजे तो त्यांचा स्वभाव झाला की तुमचं बनायचं की नाही किंवा इतरांचं बनायचं की नाही भगवान म्हणाले मूर्खांच्या नादी जे लागतील तेही काय ठरतील मूर्ख ठरतील बरोबर की नाही शहाण्यांच्या सहवासात राहतील विद् चांगल्यांच्या सहवासात राहतील तर तेही चांगलेच बनतील भगवंताने सांगितलं हा स्वभावाचा वातावरणाचा परिणाम असतो आणि म्हणून गर्भमंगलाच्या वेळेलाही जी काही पूजा वंदना घेतली जाते किंवा आता धम्मदेसना श्रवण करत आहात तर बाळाही धम्मदेसना ऐकत आहे बघा तुमच्या माहितीसाठी सांगतो तुम्हाला वाटतं की बाळाला काही समजत नाही बऱ्याचदा काय होते की लोकं काय म्हणतात बोलता बोलता लेकराला काय समजते मी लोकांना नेहमी मन सांगतो भगवंतानेच सांगितलेलं आहे की असा बिलकुल विचार करू नये ले की लेकराला काय समजत नाही तुम्ही एक लाख लोकांमध्ये ज्या बा ज्याचं बाळ जन्माला आलं की नाही ते बाळ दुसऱ्याकडे देऊन त्या एक लाख लोकांमध्ये त्या आईनं जाऊ द्या तिथं बाळ कोणाकडे हात करेल असेल करे। कोण म्हणते बाळाला काही समजत नाही <laughs> समजते की नाही तुम्ही औषध पाजत असाल बाळाला आता आम्हाला औषध पाजलं आमच्या आईनं लहानपण बाळाला औषध पाजताना खाऊ खाऊ घालताना किंवा तोंड वाकडं करते ते आउश्यादा आउश्यादा। आउश्यादा। करते का नाही तुम्ही औषधाची बॉटल तर उचला आता काय काय घरी जात नाही पाहात बालपण दिसते ना भाऊ आपण हे बालपण अनुभवलं की नाही औषध बरोबर काढलं की ते असं दुसरीकडे कर, तोंड करते बघा करते का नाही एकदम असे खराब तोंड करते बघा तर कोण म्हणते लेकराला काही समजत नाही भगवान म्हणाले फक्त विषय एवढाच असते की त्याला ते आपल्यासारखं व्यक्त होऊ शकत नाही आणि त्यालाही मन असते त्यालाही स्वभाव असते म्हणून आईच्या गर्भात आता त्या दिवशी बघा मला वाटतं यवतमाळला कुठेतरी डिलिव्हरी झाली एक आणि तिथून ते साहेब आहेत कृषी खात्यामध्ये अधिकारी आहेत ते तर ते त्यांना हे सगळ्या गोष्टी काही माहिती नव्हत्या पण आपल्या ती ग्रेट हॅपीनेसवरून ती प्रवचन केले गर्भमंगलाचे काय काय वेगळं तर त्यांना गर्भधारणा ये। झाली त्या ताईला तर तेव्हापासून गर्भधारणा होण्याच्या अगोदरपासून प्रवचन एक नाही ते म्हणजे पाच पाच प्रवचन ऐकतो म्हणे आम्ही सकाळी मॉर्निंग वॉकला जाताना पती पत्नी प्रवचन ऐकतो म्हणे घरात आलं की टी व्हीला आम्ही कनेक्ट करतो म्हणे मोबाईल आणि लावून ठेवतो संध्याकाळी झोपेपर्यंत तेच चालू राहते म्हणे ध्यान आहे प्रवचन आहे आपल्या चॅनलवर सर्वच आहे आणि वेगवेगळे विषय आहे तर ते ऐकत ऐकत झालं म्हणे तर त्या दिवशी फोन केला तर संध्याकाळी पाच वाजता ते ता ताईची डिलेवरी झाली दवाखान्यामध्ये आणि मुलगाच झाला तर त्या दिवशी डिलेवरी होईपर्यंत कानात हेडफोन घालून प्रवचन ऐकणं सुरू होते तर ते म्हणे म्हणते की तुमचा आवाज आला प्रवचनाचा की ते इथून आुच्या मारती म्हणून आतून हुसळ्या मारते तर मी मी म्हटलं बा ते म्हणत असेल की हां भंतीचं प्रवचन लागलेलं आहे आता भंतीचं एअर शांत राहते म्हणेन बाकी तुमचा आवाज ऐकला म्हणे म्हणजे आईनं त्या किंवा बाहेरून कोणी घरात लावला की ते आतून आता ते काय हालचाल करत असले बाळ काय होते तर बघा तुम्ही हा संस्काराचा परिणाम असतो वातावरणाचा परिणाम असतो तुम्ही पण ह्या अनुभवत असाल तुम्ही ग्रहस्थ आहात मी हे सांगतोय यासाठी की सकारात्मकता अत्यंत महत्त्वाची असते आणि ती बुद्धाच्या वाणीद्वारे आपल्याला प्राप्त होत आत्ता पण बघा तुम्हाला सांगतो उदाहरणासाठी सध्या तुमची माइंड फ्रिक्वेन्सी वेगळीच बनलेली आहे बघा तुम्ही भलेही कुठलं कुठलं गाठोडं घेऊन आलेलं आहात इथे <laughs> <laughs> प्रत प्रत्येकाकडे कोणकोणतं गाठोड आहे ते गाठोड जरी घेऊन आलात आता ते गाठोड तर सोबतच राही ना जाईपर्यंत सोबतच राहते गाठोड गाठोडं पण जरी तुम्ही कुठून कुठून आलात कोणकोणतं टेन्शन वगैरे घेऊन आलात पण आत्ता सध्या तुम्ही स्वतःला विचारा क्षणासाठी की नहीं? आता बघा सगळं विसरलेले आहात तुम्ही देहभान विसरलेले आहात तुम्ही बुद्धाची वाणी ऐकताना एकदम प्रसन्न आहात तुम्हाला वाटतंय हां आता काय सांगतात आता काय सांगतात असं वाटत आहे का नाही जे टेन्शन होतं थोड्या वेळासाठी का होईना बाजूला झालं की नाही आता कोणाच्या चेहऱ्यावर गाठी पडलेल्या दिसण्यावर बघ हालाकी प्रत्येक प्रत्येकाच्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर गाठी असतात कारण प्रत्येकाला टेन्शन ज्याचं त्याचं टेन्शन आहे मी नेहमी सांगतो तसं झाकली मूठ आहे फक्त प्रत्येकाची आणि त्याच्यामुळे कपड्याचा दागदागिन्याचा विषय वेगळा असते ना ॲक्च्युलीमध्ये हकीकतमध्ये आपला मन मनाचा स्वभाव आणि सगळ्या गोष्टी वेगळ्या असतात आणि त्यामुळे आपल्या बाळाच्यासाठी परिवाराच्यासाठी कांचनताई अस्वजित निकमताई निकम, निकम परिवारच्या परिवाराच्यासाठी एक सकारात्मक ऊर्जा प्राप्त व्हावी म्हणून ही बुद्धपूजा गर्भमंगलाचा कार्यक्रम इथे आयोजित केला आणि सकारात्मक ऊर्जा म्हणजे काय तर ते तरंग भगवंताने सांगितलं जसं आता अंगुली माल नऊशे नव्याण्णव खून करणारे अंगुली माल जेव्हा भिक्खू झाले मैत्रीत आग्रह होते त्यांचं परनिर्वाण झाल्यावर भगवंताला विचारलं भिक्षूंनी भगवान त्यांची कोणती गती झाली मृत्यूनंतर तर काय म्हणाले भगवान माझा पुत्र मैत्रीत आग्रह आहे म्हणाले आता किती अचंबित करण करून टाकणारी गोष्ट आहे विचार तर करा एखाद्या अशा व्यक्तीला दुराचारी व्यक्तीला वाईट काम करणाऱ्या व्यक्तीला अकुशल कर्म करणाऱ्या व्यक्तीला आपण वाईटच म्हणतो का नाही पण भगवंताला शरण आल्यामुळे ध्यान करू लागल्यामुळे विनयाने शिलाने वागल्यामुळे जेव्हा त्यांचं परिनिर्वाण झालं तर भगवान काय म्हणाले अंगोलीमाल डाकू अगोदर अंगोलीमाल होते पण मनुष्यामध्ये बदल होत असतो पूर्ण चोवीस तासासाठी किंवा जीवनभरासाठी आपण तेच नसतो जे कधी कधी असतो आपण कधी कधी रागीट पण असतो कधी कधी प्रेमळ पण असतो कधी कधी परोपकारी असतो कधी कंजूस असतो कधी दानी असतो कधी शिलवान असतो कधी दुराचारी असतो कधी वाईट असतो कधी चांगले असतो कधी भाऊ बनतो कधी आई बनतो कधी मामी बनतो कधी मामा बनते कधी काय काय बनते बनता काय ना आपण बनतो ना बिलकुल बघा तुम्ही कधीतरी कोणाच्याबद्दल आईचं प्रेम निर्माण होते कधी कोणाच्याबद्दल बहिणीचं प्रेम निर्माण होते कधी भावाचं प्रेम निर्माण होते कधी कोणत्या व्यक्तीच्याबद्दल आपल्याला आपुलकीचं भाव निर्माण होतो सदा सर्व निर्माण होते काय बघा तुम्ही नाही नाही करुणा कधी कधी निर्माण होते बघा दया कधी कधी निर्माण होते आणि कधी कधी आपल्यासोबत कोणी खेटत असेल तर तिथं थीत, तिथं करुणा निर्माण होते का तिथं दया निर्माण होते का तिथं तर बापा असं अरे करतात लोक मी लहानपणी बघितलं बघा असे करतात लोकं म्हणजे एकदम ते शिव्या शाप असं व्यक्त जरी करत नसेल तर असं करतील तर म्हणजे शाप एकदम आता ते निगेटिव्ह तरंग नाही का आता निगेटिव्ह तरंग निगेटिव्ह एनर्जी आपण कधीच तयार केली नाही पाहिजे त्याचा आपल्याला दुष्परिणाम होतो अगोदर आणि नंतर मग ज्यांच्यासाठी निर्माण केली ना त्यांना जसं भगवंतानं सांगितलं अग्नीचा गुणधर्म आहे अग्नी जेव्हा पेटविल्या जाते अगोदर ती माचीसची काळी जळते आणि नंतर कोणाला जाळायचं ती त्यांना जाळते ती मग गॅस असो की शेकोटी असो का अजून जंगल वगैरे असो म्हणून निगेटिव्ह नकारात्मक एनर्जीचं असंच आहे सकारात्मक एनर्जीचं पण असंच आहे ती मनामध्ये निर्माण होते ज्यांच्या कुणाच्या मनामध्ये जे कोणती एनर्जी निर्माण होईल ऊर्जा निर्माण होईल अगोदर त्यांना त्याचा इफेक्ट जाणवतो आणि म्हणून बघा तुम्ही असे शांत बसून बघा कधीतरी घरी दररोज ध्यान आला एकदम शांत बसा डोळ्या बंद करा आणि आपल्या श्वासावरती लक्ष केंद्रित करा पाच दहा मिनिटे रोज तुम्ही करा तुम्हाला वेगळंच फील होत राहील बघा सकारात्मक करून तर पहा तुम्ही प्रॅक्टिकली घरी गेल्यावर दुःख द सगळ्या गोष्टी आहेत आपले आजार तब्येत बरी नसते काय काय बरी नसते दुखणं असते त्रास असते पण तुम्ही घरी असं करून तर पहा रोज उठल्यावर सकाळी सकाळी उठल्याबरोबर एकदम सकारात्मक श्वास येत आहे श्वास जात आहे पाच दहा मिनिटे आणि नंतर मंगल मैत्री मनातल्या मनात की सर्वांचं मंगल हो सर्वांचं कल्याण हो सर्व प्राणी सर्व दुःखातून रोगातून संकटातून त्रासातून भयातून मुक्त हो मनोमनाचा भाव तर करा सर्वांच्या प्रती बघा तुम्हाला तुमच्या घरामध्ये वातावरण बदललेलं दिसेल सकारात्मक ही बुद्धांनी टेक्निक शिकवली बघा याच्यामध्ये काही या अंधश्रद्धा नाही आहे तर याच्यामध्ये ऊर्जा आहे सकारात्मक ऊर्जा जेव्हा आपण इतरांच्या भल्याचा विचार करतो मनोमन मनोमन अंतर्मनातून मनाचे दोन भाग असतात एक वरवरचं मन असते आणि एक अंतर्मन असते बघा नाही का एक काय म्हणतात त्याला दाईचं मन आणि एक आईचं मन असं काहीतरी ते म्हटलेलं आहे बघा म्हणजे वरवरचं एक मन असते तेवढ्यापुरतं बोलते तेवढ्यापुरता विचार करते तेवढ्यापुरतं वागते आणि एक अंतर्मन असते बऱ्याच गोष्टी आपण वरवरच्या मनाने करतो बोलतो पण आतल्या मनाने जेव्हा करतो तेव्हा त्याचा मात्र खूप चांगला परिणाम होतो म्हणून तुम्हाला हे मी सांगतो आहे की बाळ अत्यंत सुदृढ असावं ते गुणवाण असावं जे कोणतं बाळासावं म्हणजे मुलगा असो की मुलगी असो हे तर आनंदाने स्वीकारतील त्याच्यात काही विषयच नाही जसं अस्वजिताने भगवान बुद्धाला म्हणजे स्वीकारलं होतं म्हणजे पहिल्यांदा नाही का तर निश्चितपणे अस्वजित कांचनबाई आणि निकमताई निकमसाहेब हे सकारात्मक त्यांच्याकडे ऊर्जा आहे कारण ते बुद्ध धमाच्या संघाच्या वरती विश्वास ठेवतात बुद्ध धम्माचं आचरण करतात नेहमी नेहमी धार्मिक सामाजिक कार्यामध्ये सहभागी होतात बघा आणि हा गर्भ शेवटचा पॉईंट छोटासा सांगतो मी तुम्हाला की गर्भमंगल का करावा आता जसं यांनी पॉईंट उपस्थित केला होता की यांनाच विचारला प्रश्न की तुमच्या आईने केला होता का <laughs> हा प्रश्न एकदम ज्या आईनं कोणी विचारला असेल तर हा प्रश्न एकदम ग्राह्य आहे बघा साहजिकच आहे ना आता मला सांगा तुम्ही गर्भमंगल करता आता बाकीच्या बाया डोहाळे जेवण करतात मग ज्यांचा बुद्ध धमास संबंध आहे मुस्लिम स्त्रिया वेगळंच काहीतरी करत असतील ख्रिश्चन वेगळंच काहीतरी करत असतील हिंदू वेगळंच काहीतरी करत असतील आपण एवढ्यापुरताच विचार करतो आपण थोडासा वैश्विक विचार करूया बघा तुम्ही सगळेच जण करतात का खरंच आता हे गर्भमंगल पण आता समजू लागलं आपल्याला बरोबर की नाही आता समजा तुमचा आता आईचा विचार केला माथारे आईचा एखाद्या काय माहीत आहे आईच्या आईला गर्भमंगल असते का कोणती गोष्ट आहे माहीत होतं का आईला गर्भमंगल असते पण तुम्ही तरी पण मनुष्य म्हणून जन्माला आले का नाही तरी पण तुमच्यात बरे वाईट गुण आहेत का नाही असं थोडी आहे वयातच वायातच गेले आहे ज्यांचा गर्भमंगल झाला नाही तर तक... <laughs> ज्यांचा गर्भमंगल झाला नाही ते काय वायातच गेलेले आहेत का म्हणजे आमचाही झाला नसेल तर आम्ही काय वायात गेलो बापा आम्ही तर भंतुजी झालो ना हो आहे का नाही जरी आमच्या आईने गर्भमंगल केला नसेल परंतु बघा विषय असा आहे की हे तर ॲडव्हान्स आहे हे तर ॲडव्हान्स आहे की तुम्हाला तुमच्या बाळाला बुद्धाची वाणी ऐकायला मिळते पण भगवान म्हणाले हे जे जीवन प्राप्त होते मनुष्याचं आपल्याला महत्त्वाची गोष्ट बघा तुम्हाला सांगतो हे जे मनुष्याचं जीवन प्राप्त होते हे पूर्वीचं कर्म आणि आत्ताचं कर्म हे जे जीवन आहे जीवनाची गाडी ना जीवनाचं चाक आहे ना हे पूर्वीचं कर्म म्हणजे भूतकाळातील पास्ट कर्म आणि प्रेझेंट कर्म या दोन्हीवरती अवलंबून आहे तर होते काय बघा जसं की मी तुम्हाला सांगेल शेती आहे शेती असते की नाही आता शेती आहे तर सगळीच शेती आहे का सगळीकडे सगळ्यात जमिनीमध्ये लोक पेरणी करतात काय नाही करत काही काही जमीन अशीच असते बघा आहे का नाही त्याला काय म्हणतात ना पीक असते पडीक असते त्याच्यामध्ये कोणी काही पेरत नाही आता पेरत नाही शेतकरी समजा ज्याची कुणाची पडीक जमीन असेल किंवा सरकारची जमीन असेल गायरान जरी शेतकरी किंवा मनुष्य काही पेरत नाही याचा अर्थ असा आहे का त्याच्यात काहीच उगवत नाही उगवतो की नाही त्याच्यात गवत उगवते गांजरी गवत उगवते त्याच्यात काय झाडं लागतील ते पशु पक्षी फळं खाऊन त्याचे बी टाकतील तर त्या बिया येतील त्याचे झाडं होतील त्याला फळं येतील वगैरे वगैरे होते का नाही पण तुम्हाला मी सांगेल की दोन शेतकरी आहेत दोन शेतकरी एक उदाहरण म्हणून तुम्हाला सांगतो बघा कर्म कसे असतात किंवा बुद्ध पूजा गर्भमंगल का केला पाहिजे किंवा त्या करण्याचा कसा फायदा होतो तुम्हाला मी ते सांगतो आहे की दोन शेतकरी त्यांची शेती आहे बाजूलाच आहे आजूबाजूला दोघांनी गहू पेरलेला आहे आता गव्हाचा सीझन आहे दोघांनी पण गहू पेरलेला आहे आणि जमीन चांगलीच आहे दोघांची पण एका शेतकऱ्याने पेरला दुसऱ्याने पण पेरला तर एक शेतकऱ्याने विचार केला त्याची कोणावर भक्ती आहे आता लई भक्ती लोकं करतात कोणाकोणावर कोणाचे चुकं हे नाही करत आपण पण सांगतो जसं कोणाकोणाची लय अंध भक्ती भक्ती असावी पण अंध नसावी ती भक्ती हे लक्षात ठेवा तुम्ही भगवंतनं श्रद्धा आणि अंधश्रद्धा ह्या दोन गोष्टीची तुलना करून सांगितलं की श्रद्धा कशाला म्हणतात आणि अंधश्रद्धा लोकांना यातला फरकच कळत नाही बऱ्याच लोकांना बघा हे अंधश्रद्धा निर्मूलनवाले बरेच लोक मी म्हणजे आता संपर्कात असतात लोक मी त्यांनाही विचारतो तुम्ही मला फक्त एकच सांगा की श्रद्धा आणि अंधश्रद्धेत फरक काय तर ते म्हणतात काहीच फरक नाही म्हणतात श्रद्धा आहे अंधश्रद्धाच आणि अंधश्रद्धा श्रद्धाचं आहे मी म्हणतो ढेकळ्याचा अभ्यास नाही तुमचा कायचा अभ्यास आहे भगवंताने सव्वीसशे वर्षांपूर्वी पाच धनापैकी एक धन शिकवलं कोणतं श्रद्धा धन म्हणाले भगवान बुद्ध पाच आ... हे शिकवले ना बल आणि त्याच्यात धन पण शिकवले बल पण शिकवले त्या बलामध्ये पण एक श्रद्धा बल आहे आणि धनामध्ये सुद्धा एक श्रद्धा धन आहे आणि मी विचारतो तो लोक म्हणतात नाही नाही काही ते सारखंच आहे म्हणतात काही नसते आता लोकांना समजत नाही ती गोष्ट वेगळी तर मग त्या शेतकऱ्यांनी दोघांनी पण गहू पेरला एकाने पेरल्यानंतर कशावर तरी भक्ती होती त्यानं पेर पेरला आणि घरी गेला आणि तो म्हणाला की माझी कोणावर तरी भक्ती आहे मी तुपाचा दिवा जाळतो कोणाला तरी नमस्कार करतो त्यानं ते करत राहिला दुसरा जो शेतकरी आहे त्याने पण गहू पेरला गहू पेरल्यानंतर त्याची निगराणी केली वेळोवेळी निंदन करणे निंदन समज निंदन करणे खुरपणे खत घालणे पाणी घालणे कोळपणे त्याची निगा राखणे त्या गव्हाची दोघांनी एकाच वेळेला गहू पेरला आता मला सांगा कोणत्या शेतातील गहू चांगला माल मालदी कोणत्या हात जोडलेल्या चाईल फक्त चांगला की ज्यानं निगराणी केली आता आपलं चॅनलचे प्रवर्तन सगळ्या धर्माच्या लोकांपर्यंत जाते बघा असा काही विषय नाही की ते आपल्याच लोकांसाठी आहे तर कोणत्या ही घटना बघा कोणी बदलू शकत नाही याला कोणती ताकद बदलू शकत नाही ज्यानं खत पाणी घातलं आहे व्यवस्थितपणे ज्यानं निगा राखली आहे पशु पक्षी प्राण्यांपासून त्याच्या शेतीमध्ये चांगला गहू येईल की ज्यानं पेरला आणि कुणाच्या तरी भरोशावर मी तुपाचा दिवा जाळतो तुपाचा दिवा जाळतो त्याच्या शेतीत येईल निगराणी राखण्याच्या तर ही गोष्ट अशीच आहे बघा की जन्म तर होतो पण त्याच्यात फरक आहे म्हणून बुद्ध आणि त्यांचा धम्मग्रंथामध्ये बाबासाहेबांनी हेतुपुरस्सर सिद्धार्थ गौतमाच्या जन्माची कथा लिहिताना सांगितलं की जेव्हा तो उत्सव साजरा केला गेला त्यावेळेला महामायेला गर्भधारणा होत असताना झालेली असताना महामाया आणि राजा शुद्धोधनाकडून गरीब दिन दुबळ्या लोकांना दान पुण्य करण्यात आलं तिने ते उपोसत व्रत धारण केलं तिने त्या व्रत वैकल्यांचं म्हणजे जे उपोषत व्रत होतं त्याचं तिने पालन केलं संकल्प केले असतील विचार करा की बोधिसत्वाची माता होण्यासाठीचं किती पुण्य लागलं कि हो, हो हो असेल तुम्ही विचार तर करा अहो प्रत्येक मातेला पित्याला इथे वाटते की आम्हाला मुलगा व्हावा मुलगी व्हावी काय जे व्हावं ते गुणवान व्हावी सगळ्यांच्या ह्या इच्छा पूर्ण होतात काय किती पूर्वीचं पुण्यकर्म असेल त्यांचं की बुद्ध पुरुष त्यांच्या ढ पोटी जन्माला आले किती त्या मातांचं पित्यांचं पुण्य असेल की महापुरुष त्यांच्या पोटी जन्माला आले संत जन्माला आले त्या माता पिता किती श्रेष्ठ असतील नाही का बाबासाहेब आंबेडकर असेल किंवा रमाई असेल शिवाजी महाराज असतील शाहू महाराज असतील महात्मा फुले असतील सावित्री आहे जिजाऊ आहे ह्या सगळे महापुरुष संत आहेत तुकोबाराय आहेत ज्ञानेश्वर आहेत एकनाथ आहेत हे महापुरुष ज्या मातापित्याच्या पोटी जन्माला आले ज्यांनी लाखो करोडो लोकांचं उद्धार केला जे इतरांच्यासाठी जगू शकले त्या मातापित्यांचं किती पुण्य असेल तुम्ही विचार तर करा आज अनेक मायबाप परेशान असतात असतात ना बिलकुल परेशान असतात कितीतरी मायबाप परेशान आहेत त्यांचं किती पुण्य असेल खूप पुण्य असेल त्यांचं आणि म्हणून मी तुम्हाला हे सांगतो आहे की निगा राखलेला गहू निगा राखलेला शेतकरी आणि बिलकुल असे हातच जोडणारा शेतकरी ह्याच्यात असा फरक आहे हे निगा राखणं आहे ही ब्रह्मदेसनेच्या बुद्धवचनाच्या माध्यमातून निगा राखणं आहे कोणती निगा राखण्या राख राखायला सांगली जाते आपल्या प्रवचनांमधून बुद्धाने कोणती निगा राखायला सांगितली की जर बाळ गुणवान पाहिजे आणि गुणवान कोणाला नाही पाहिजे बापा नाही का तिन्ही लोक झेंडा लावला पाहिजे ना गुणवान तर प्रत्येकाला पाहिजे भगवान म्हणाले आपोआप या जगात काहीच होत नाही काहीच आपोआप होत नाही बघा बिलकुल कोणतीच घटना आपोआप घडत नाही ही भगवंताची मूर्ती जरी भगवंताची मूर्ती म्हणतो जोपर्यंत निकम परिवारातील कोणीतरी हातानं उचलून यांची जागा बदलणार नाही तोपर्यंत भगवान बुद्धाची मूर्ती असली काय ना अजून कोणाची असली काय जागा बदलेल काय स्वतःहून लाखो करोड लोक मानतील हो त्यांना हात जोडतील फुलं वाहतील मेणबत्ती वाहतील पण ही मूर्ती तर निर्जीव आहे ना हे तर प्रतिकात्मक रूप आहे आपण फुलं वाहतो म्हणजे मूर्तीतून कोणी आशीर्वाद देईल कोणी पण बिलकुल पॉसिबल नाही आहे शक्य नाही आहे तो निसर्गाचा नेचरचा नियम नाही आहे आणि म्हणून भगवंताने सांगितलेलं आहे बघा की आपलं जीवन जगत असताना आपल्याला सकारात्मकतेकडे घेऊन जात असताना आपल्या जीवनामध्ये आपल्याला परिवारासाठी या बुद्धाच्या वचनाच्या माध्यमातून राग द्वेष आणि लोभ कमी करता आला पाहिजे गुणवान बाळ पाहिजे का नाही तर बाळ जर गुणवान पाहिजे तर निंदन केलं पाहिजे जसं गहू चांगला पाहिजे का नाही तर निंदन करावं लागते पाणी घालावं लागते त्याला कोळपावं लागते काय काय करावं लागते तर गहू चांगला येईल ना किंवा कोणत्याही पिकाची गोष्ट आहे तर मग जर गर्भवती माता आहे एखादी भगिनी आहे तर त्या दोन्ही दोघांचं म्हणजे आश्वजितचं पण आणि कांचनबाईचं दोघांचं परम कर्तव्य आहे आणि या दोघांचंच कर्तव्य आहे असंही नाही आहे निकमताई निकम, निकम साहेब आणि कांचनताईचे माता पिता परिवार दोन्ही परिवाराचं परमकर्तव्य आहे जर बाळ गुणवान जन्मास यावं असे वाटत असेल अपेक्षा जर आहे तर त्या प्रकारची तिथे आपलं कर्तव्य पण पार पाडता आलं पाहिजे कोणतं घरामध्ये वातावरण व्यवस्थित ठेवता आलं पाहिजे नाही तर ती बिचारी रागवत राहील चिडत राहील अशा ढुसण्यात देण्यात काही अर्थ नाही चिमटे घेण्यात काय अर्थ मी तर काहीच बोलत नाही म्हणतात हो एखादी माझी आई एखादी माझी बहीण काय म्हणते मी तर काहीच बोलत नाही म्हणते मला काय सांगून टचकन बोलायचं आणि बाजूला जाऊन बसायचं आणि उकसून द्यायचं समोरच्याला त्यांनी जेवण करू नये त्यांनी भांडणं करा इच्छा मला काय मला काहीच माहीत नसतं मी तर गा बाहेरच होते बाहेर होते, होते तरी आली इकडं आतमध्ये लावली ते लायटर पेटवून लायटर पेटवून दिले आणि बाहेर जाऊन भेटले मी कुठं काय बोललो असं होते बघा बऱ्याचदा घरामध्ये तर एकमेकाला सहाय्यक बनलो पाहिजे चांगलं बनण्यासाठी मन निर्मळ करण्यासाठी सहाय्यक बनावं लागतं नाही तर कोणी कोणी म्हणते जी माझं उपोषद आहे बघा बघाने भांडणच करते काय करा आता बघा कोणाचं उपोषत आहे ते किती चांगली गोष्ट आहे त्या उपोसत पालन करण्यामध्ये सील पालण्यामध्ये पालन करताना कोणी बाधा निर्माण करत असेल तर ते पाप आहे बघा तुम्हाला मी सांगतो भगवंतानं सांगितलं ना समजा एखादी व्यक्ती चांगलं वागत असेल आणि कोणी बाधा निर्माण करत असेल त्यांनी वाईट वागावं म्हणून वाईट बोलावं म्हणून वाईट विचार करावा म्हणून वाईट मार्गाला जावं म्हणून किंवा त्यांनी चांगलं वागू नये चांगलं बोलू नये चांगलं आचरण करू नये म्हणून तर ते पापाचे भागीदार बनत असतात म्हणून कुणाला आपल्यामुळे कुणाला त्रास होऊ नये आपल्यामुळे कुणाचं वाईट होऊ नये ही गोष्ट आपण ध्यानात ठेवली पाहिजे आणि म्हणून आपलं बाळ चांगलं असावं ज्यांना कुणाला वाटते तर त्यांनी आपल्या परिवारामध्ये ध्यान करावं सीलपालन करावं मंगलमैत्री करावी जास्ती जास्तीत जास्त ध्यान करावं दोघांनी आणि सगळ्या परिवाराने जास्तीत जास्त मंगलमैत्री करत राहावी सगळे प्राणी सुखी होत स्वतःच्याबद्दल तर मंगलमैत्री करतोच आपण पण सर्व प्राणी प्रति मंगल मंगलमैत्री केली पाहिजे बाळाच्या मंगल मंगलमैत्री केली पाहिजे बाळाचं आयुष्य आरोग्य त्याचं चांगलं राहावं परिवारामध्ये इच्छापूर्ती सा इच्छापूर्ती करणारं जन्मास यावं समाजाच्या कामी पडणारं बाळ जन्माला यावं असा तर मी तर म्हणतो बापा कोणी विचारच करत नसेल की समाजाच्या कामी पडावं असाच विचार, का, आ, आस, विचार करत असतील की बस आमच्या इच्छा पूर्ण करणारं जन्माला यावं इतरांच्याही कामी पडणारं बाळ जन्माला असं यावं असा विचार केला पाहिजे ना आणि म्हणून बघा तुम्हाला मी सांगतो आहे की आपण अशा प्रकारची मंगलमैत्री करत राहा आणि ध्यान करत राहा सील पालन करत राहा दानपुण्य करत राहा एकदा एका गुरुजीने आपल्या शिष्याला सांगितलं की आपण आपल्या जीवनामध्ये सकारात्मक राहिलं पाहिजे शेवटचा पॉईंट सांगतो की सकारात्मक कसं राहावं बरेच लोक नकारात्मकच राहतात बघा भावना कशा असतात नकारात्मक भावना असतात कुठे गेलं <laughs> आता काय किती वाजेपर्यंत चालते आणि काय माहिती जेवण कधी देतात आणि काय नाही <laughs> बऱ्या बऱ्याच ठिकाणी बघा लोक नकारात्मकच राहतात गाडी कोणत्याही बाबतीमध्ये नकारात्मक, नकारात्मक लोक तर एक गुरु होते त्यांचे शिष्य होते शॉर्टमध्ये सांगतो तुम्हाला की कि सकारात्मकता किती महत्वाची असते आणि ती बऱ्याच लोकांकडे नसते म्हणून बिघडाबिघडी होते आपल्या स्वतःच्या जीवनात आणि दुसऱ्याच्या जीवनामध्ये तर त्या गुरुजीकडे भरपूर शिष्य होते त्या आता गुरुजी माथारे झाले होते आणि वारसा द्यायचा होता दुसऱ्या शिष्याकडे आता कोणी धर्मगुरू असतील तर ते वारसा असते वारसा म्हणजे काय ते भिक्खू संघाकडे जसं की आम्ही आहोत आता आमच्याकडे जे जे काही आहे ते बिलकुल जे कोणी दुसरे भिक्षू असतील आमच्या मागे येणारे तर त्यांच्याकडे जाते ते आमचं तर काही राहत नाही कोणाची गोष्ट आणि तुम्ही ग्रहस्थ आहात तुम्ही लय श्रीमंत आहात पैसे शेत वगैरे सगळं तुमच्या नावावर हो आहे पण एक दिवस असा येते की आपण जातो म्हणजे तुम्ही जाता आणि तुमचा वारसा लेकराकडे येते ऑटोमॅटिकली तर सगळ्याच लोकांचं तसंच आहे तर ते गुरुजी जे होते त्यांच्याकडे भरपूर शिष्य होते ते माथारे झाले आता मरणार असं त्यांना समजलं तर संन्यासी ग्रहस्थ विद्वान होते ते आणि त्यांना वाटलं आपण आता मरणार तर आपला वारसा कोणाकडे मुख्य शिष्य पाहिजे ना कोणीतरी जबाबदारी घेणारा सगळ्यांना सांभाळायचं शिष्यांना सांभाळायचं शिकवायचे वगैरे वगैरे तर त्यांनी विचार केला की कोणाकडे जबाबदारी द्यायची तर मग त्यांनी परीक्षा घ्यायचं ठरवलं जो कोणता माझा विद्यार्थी शिष्य सकारात्मक भावनेवाला असेल सकारात्मक विचारवाला तर मी त्याच्याकडे माझा सगळा कारभार सुपूर्त करतो जबाबदारी देतो त्यांनी बोलवलं सगळ्या शिष्याला आणि त्यांची एक कुटी होती गुरुजींची बाहेर सगळं असं बरामदा होता बस सभागृह होतं तर बाहेर सगळ्या शिष्यांना बसवलं तर बघा म्हणे आता मी आतमध्ये परीक्षा घेतो प्रत्येकाची प्रत्येक शिष्याची आतमध्ये मी बसणार आहे आणि प्रत्येक शिष्याची परीक्षा घेणार आहे आणि त्या परीक्षेत जो कोणी पास होईल तर तो माझा परमशिष्य हक्कदार ठीक आहे काय हरकत नाही तर एवढे दिवस आपण शिकलो आहे त्यांच्याकडे श ट्रेनिंग घेतलं आहे तर त्यात काय मोठी गोष्ट आहे तर गुरुजी आतमध्ये होते आणि गुरुजी आतमध्ये काय परीक्षा घेत होते हे कोणालाच माहीत नव्हतं काय परीक्षा घेणार होते तर गुरुजींनी एक ग्लास घेतला एका ग्लासामध्ये अर्ध पाणी अर्धा भरलेला ग्लास तो अर्धा भरलेला ग्लास ठेवला असा तिथे आणि सगळे शिष्य मग एक 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 करून येणार होते गुरुजी असे बसले गुरुजीला नमस्कार करायचे ते शिष्य आलेले एक एक एक, एक, एक। आणि विचारायचे गुरुजी सांगा काय सेवा करू परीक्षा कोणती तर गुरुजी म्हणायची ते जे त्या टेबलवर ठेवलेला तुला दिसते ग्लास तर त्या ग्लासाकडे पाहून तू काय सांगू शकतो बघा तुम्ही सकारात्मक कशी असते ते त्या ग्लासाकडे पाहून तू काय सांगू शकतो प्रत्येकाची परीक्षा तर त्याला बसवायची मग ज्याची परीक्षा झाली त्याला तिथंच बसवायचे जवळच कारण बाहेर जाऊन काय सांगावं तर काय सांगावं लोकांचं लोकांचा काय भरोसा बापा पंख पडला की कावळा पडला म्हणते आणि एक सांगितलं की त्याची बोंबा बोंब करते आणि वाईट गोष्टी तर विचारूच नका लावा लावीन ते चुकले आणि ते विचारूच नका मग तर त्या ते ग्लासाकडे पाहून तुला काय वाटतं प्रत्येकाला विचारायचं बाकी ज्याला ज्याला विचारलं त्याला सांगायचं शांत बसायचं तुम्ही काही बोलायचं नाही तर प्रत्येकजण यायचा त्या ग्लासाकडे पाहायचा निहाळायचा आणि सांगायचा काय नाही गुरुजी ते अर्धा ग्लास भरलेला आहे अर्धा ग्लास रिकामाचा आहे म्हणे आणि टेबलवर ठेवला आहे तुम्ही काही नाही त्याच्यात प्रत्येकाचं उत्तर असंच होतं की ग्लास टेबलवर ठेवला आहे आणि तो ग्लास अर्धा रिकामाचा आहे तर ग्लास होता ना ग्लासात अर्धंच पा पाणी होतं अर्धा भरून होता प्रत्येक एक शिष्य मात्र आला की जो अत्यंत विनम्र होता विद्वान होता ज्ञानी होता चानाक्ष होता एकदम खूप चांगला होता तो आणि तो मात्र म्हणे तो सर्वात शेवटी होता आता प्रत्येकाला वाटलं ना आता जे चांगले लोक असतात बघा ते पुढं पुढं करत नाही <laughs> जे चांगले लोक असतात ते कुठल्याही क्षेत्रात असो ते पुढं पुढं करत नाही चांगल्या लोकांचं ते एक गुण असते बघा तर ते जो चांगला होता की नाही विद्वान ज्ञानी ना, प्रकांड पंडित फार चांगला चानाक से विनम्र होता सिलवान होता तर तो सर्वात पाठीमागे राहिला हे सगळेजण गेले आणि सगळ्यांनी उत्तर दिलं की तो ग्लास दिसतोय गुरुजी त्याच्यात काय मोठी गोष्ट आहे तुम्ही मला वाटलं बा लय मोठी कोणती परीक्षा घेता का काय तर ते, ते ग्लास काय म्हणे आता अर्धा ग्लास खाली आहे ते आणि बस दुसरं काय तर गुरुजी म्हणायचे ठीक थी, आहे बसा तर तो शेवटचा जो शिष्य होता तो आला त्यानं पाहिलं पाहिल्याबरोबर त्याला गुरुजीनं विचारलं की की याच्याकडे पाहून तुला काय वाटते तर त्यानं सांगितलं की गुरुजी अर्धा ग्लास भरलेला आहे काय सांगितलं अर्धा ग्लास भरलेला आहे बघा तुम्ही उत्तर कसं आहे अर्धा ग्लास भरलेला आहे बाकीच्या सगळ्या शिष्यांनी काय सांगितलं अर्धा ग्लास खाली आहे रिकाम आहे त्या एकानंच काय सांगितलं अर्धा ग्लास भरलेला आहे ही सकारात्मकता त्याच्याकडे होते बाकीचे सगळे नकारात्मक होते की अर्धा ग्लास खाली आहे अर्धा ग्लास रिकाम आहे अर्धा ग्लास रिकाम <laughs> आहे समजलं तुम्हाला आणि त्यामुळे बघा जीवनामध्ये कोणतीही गोष्ट येऊ कोणतीही सिच्युएशन येऊ कोणतीही परिस्थिती येऊ आपण सकारात्मक विचार केला पाहिजे बघा नकारात्मक विचार जर केला त्याचा आपल्या बॉडीवर आणि माइंडवर मोठा दुष्परिणाम होत असतो कोणत्याही परिस्थितीमध्ये समजा काही ॲक्सिडेंट झाला था? त्यातून आपण वाचलो हां जास्त लागलं नाही मला ठीक आहे मी वाचलो आता गेल्यापेक्षा वाचलो याच्यात सकारात्मक रास्ताव ना हो की नाही और मी गेलो असतो हो मग काय अरे बापा गेले नाही याच्यात धन्यता माना ना नाही का कोणता आजार जरी झाला अरे बाप रे माझं पुण्य आहे मी वाचलो हो असं म्हणा अरे बापा काय सांगू तुम्हाला काय असे आच... लोक म्हणतात बघा एकदम स्वतः पण नकारात्मक आणि सगळ्या जगाला नकारात्मकच करतात म्हणून भगवंताने सांगितलं की सकारात्मकता असावी आणि ती विशेषताने प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये असावी आणि बाळासाठी म्हणून मुद्दा म्हणून हे छोटंसं उपदेश दिला मी की अस्वजित असो कांचनताई असो आणि संपूर्ण निकम परिवार आणि सगळ्या उपस्थित माता भगिनी आणि सर्व उपासक उपासिकांच्यासाठी मी सांगतोय की जीवनामध्ये गर्भमंगलाच्या

आपण सकारात्मकता आपल्या मनामध्ये कायम ठेवावी आणि त्यासाठी बुद्ध धम्मावरती विश्वास ठेवून बुद्ध धम्माचं आचरण करत राहावं दुःखाला विसरत राहावं आणि सुखाला स्मरणात ठेवत राहावं कारण जेवढं सुखाला स्मरणात ठेवलं आपण तेवढे आनंदी राहू आणि आन जेवढं दुःखाचं गाठोडं घेऊ घेऊ फिरत राहू तेवढं आपल्या एवढं दुःखी कोणी नाही आहे ही गोष्ट आपण लक्षात ठेवाल अशी अपेक्षा व्यक्त करतो पूजा भंतेजींनी मला बोलण्याची संधी या ठिकाणी उपलब्ध करून दिली भंतेजींच्या प्रती आणि आपल्या सर्वांच्या प्रती मंगल मैत्री व्यक्त करून माझ्या शब्दांना इथे पूर्ण विराम देतो सब मंगल रखन सब देवता सब बुद्धानुभावेन सदा सोथी भवन्तु ते सब्बमङ्गलं रक्षन्तु सदेवता सब्बधम्मानुभावेन सदा सुथी भवन्तु ते भवतु सब्मङ्गलम् रक्षन्तु सेवता सब्दसङ्घानुभावेन सदा सुति भवन्तु ते साथ, 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 बुद्धं नमामि धम्मं नमामि सङ्घं नमामि The great happiness. Oh, thang, sarang,